जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. आडेली ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात आडेली सरपंच समिधा कुडाळकर, उपसरपंच श्यामसुंदर नाईक, पंचायत समिती सदस्या सौ साक्षी कुबल, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष विठोबा टेमकर, स्वच्छता समिती अध्यक्ष सीताराम उर्फ दादा धणे, जिल्हा दक्षता समिती सदस्य नितीन मांजरेकर, राजू सामंत, सोसायटी चेअरमन समीर कुडाळकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजीवनी पाटील, आरोग्य सहाय्यक एस व्ही सावंत, ए आर सोनावडे, श्रीमती यू एस पाटील, कनिष्ठ सहाय्यक आर आर मोंडकर, श्रीमती पी आर देसाई, आर एल कुडव, आरोग्य सेवक एस एन गावडे, एम जी धुरी, एस बी काळसेकर यासह आडेलीतील ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. आज आडेलीचे सरपंच, ग्रामीण स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष श्री दादा धरणे, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष आणि सगळ्याच आडेली गावातील मंडळी तिथे काम करताना दिसत आहेत. आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की आम्ही जसे आडेली आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता करून हा आरोग्य विभागाचा जो परिसर आहे तो स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसंच प्रत्येक आरोग्य केंद्र स्वच्छ व्हावं आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने उत्साहाने आणि जास्तीत जास्त पुढाकार घेऊन स्वच्छता राबवावी अशी आमची विनंती आहे आणि हा संदेश संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जावा एवढी इच्छा आहे. ग्रामसभेत हे केलेलं म्हणजे ठराव घेतलेला की ग्राम स्वच्छता अभियान सुरू करायचं. तर पहिल्यांदा आम्ही पीएससी हॉस्पिटल साफ करण्यासाठी घेतलेलं आहे. सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, सगळे आलेले आहेत. सकाळपासून 9 वाजता चालू केलं आहे, ते अजून चालू आहे. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.